करण्यात बातमी आहे. इरशाळवाडी दरडग्रस्तांच्या घराचं स्वप्न हे आता अंतिम टप्प्यात आलं असून इरशाळवाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. सिडकोद्वारे 44 घरांचं बांधकाम हे पूर्णत्वाला आलंय. विधानसभा आचारसंहिते अगोदर 44 घरांच्या चाव्या दरडग्रस्तांना देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. या 44 घरांच्या बांधकामाला 31 कोटी रुपये खर्च आलाय. यावेळी त्यांनी या घरांची पाहणी केली आणि त्यानंतर शाळा, अंगणवाडी, दवाखाना, समाज मंदिरं, गुरांच्या गोठ्याची देखील पाहणी केली. यावेळी दरडग्रस्तांच्या वारसांनी काम देण्याची मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांशी संवाद साधून तत्काळ 12 तरुणांना रोजगार मिळवून देण्यास सांगितलं. त्यावेळी तत्काळ त्यांचा पुनर्वसनाचा विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता. पर्यायी व्यवस्था देखील सिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहे म्हणून मी बघायला सुद्धा आलो आहे. अतिशय चांगल्या दर्जाची घरं 44 कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत. त्याचबरोबर घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूचा परिसर, गाई गुरांचा गोठा त्या ठिकाणी, भाजीपाला त्यांना लावता येईल. त्याचबरोबर अंगणवाडी, बालवाडी, शाळा, समाज मंदिर, दवाखाना, प्लेग्राऊंड, गार्डन, सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून झाले. आता फक्त त्यांना चाव्या द्यायचाच कार्यक्रम म्हणून मी बघायला आलो आहे की या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे किंवा सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालं आहे का. आता पाहिल्यानंतर आता ह्याचा चाव्या तात्काळ आम्ही त्यांना देऊ आणि सर्व लोक आपापल्या घरात येऊन राहतील.